नमस्कार मित्रांनो, मी अक्षय हक्कदार, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व बांधकाम विभाग कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना व त्यांच्या पत्नीस स्कॉलरशिपचा लाभ देण्यात येतो। मित्रांनो, ह्या स्कॉलरशिपबद्दल बऱ्याचशा कामगारांना माहिती नसेल, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण ह्या स्कॉलरशिपबद्दल माहिती देण्यासाठी बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पत्नीस 2500 ते 1 लाखापर्यंत स्कॉलरशिपचा लाभ या बांधकाम विभाग महामंडळातर्फे घेता येतो। तर मित्रांनो, या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज लागणार आहे आणि कितवी कोणत्या कोणत्या वर्गाची स्कॉलरशिप तुम्हाला मिळते आणि ती किती मिळते याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तत्पूर्वी आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांबद्दलची शासनाच्या स्कॉलरशिपबद्दलची किंवा शासनाच्या योजनांबद्दलची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळतर्फे जे कामगार आहेत त्यांच्या पत्नीला व त्यांच्या मुलांना पहिल्या 2 पाल्यांना स्कॉलरशिप दिली जाते। तर मित्रांनो, या स्कॉलरशिपचा लाभ कसा घ्यायचा आणि या स्कॉलरशिपसाठी तुम्हाला कोणकोणती पात्रता हवी आहे त्याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, ते पाहू शकता आपण नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 1 ते 7वीसाठी प्रतिवर्षी 2500 रुपये किंवा 8वी ते 10वीसाठी प्रतिवर्षी 5000 रुपये एवढी स्कॉलरशिप देण्यात येते या महामंडळातर्फे। तर यामध्ये आपण विशेष माहिती पाहूयात यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे। तर हा जो ॲप्लिकेशन फॉर्म असतो तो हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरावा लागतो आणि याचे जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ते ऑनलाईन भरावं लागते। तर यामध्ये आपण पाहू शकता डॉक्युमेंट्स काय काय लागतात, इथे पाहू शकता आपण। तुम्हाला 75% उपस्थिती असणारं प्रमाणपत्र किंवा मागील वर्षाचा प्रगती अहवाल, म्हणजेच तुमच्या मुलगा किंवा मुलगी जर 5वीमध्ये शिक्षण घेत असेल तर तिच्या 4थ्या वर्गाचे मार्कशीट आणि तिची 75% उपस्थिती किंवा त्याची 75% उपस्थिती असणारा अहवाल आपल्याला लागणार आहे। नंबर 2चं जर डॉक्युमेंट पाहिलं आपण तर चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आपल्याला द्यावं लागणार आहे। त्यानंतर आपण खाली पाहू शकता लागू सदस्याचे आधार कार्ड, म्हणजेच ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने तुम्ही हा फॉर्म भरणार आहात त्यांचे आधार कार्ड लागणार आहे। एक सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचे आहे आणि एक राशन कार्डची प्रिंट, राशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। तर मित्रांनो, 1वी ते 7वी किंवा 8वी ते 10वीपर्यंत जर तुमच्या मुलगा मुलगी किंवा कोणी शिक्षण घेत असेल तर त्यांच्यासाठी हा स्कॉलरशिप फॉर्म तुम्ही भरू शकता। नंबर 2चं जर स्कॉलरशिपचा फॉर्म पाहिला मित्रांनो, नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना इयत्ता 10वी व 12वीमध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाले तर त्यांना 10000 रुपये बक्षीस दिलं जातं। मित्रांनो, जर तुमचं पाल्य तुमचे मुलगा किंवा मुलगी 10वी किंवा 12वीमध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त त्यांनी गुण मिळवलेले असतील तर त्यांना 10000 रुपयाचं पारितोषिक या मंडळातर्फे दिलं जातं। तर यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स अवेलेबल गरजेचे आहेत ते आपण इथे पाहूयात। तर मित्रांनो, हा अशा प्रकारचा फॉर्म असतो, तो तुम्हाला भरावा लागतो आणि त्यानंतर खाली डॉक्युमेंट्स काय काय लागतात ते आपण पाहूयात। मित्रांनो, डॉक्युमेंट्स तुम्हाला 10वी किंवा 12वीची गुणपत्रिका लागणार आहे, तुमच्या मुलाची किंवा मुलीची 10वी पास किंवा 12वी पासचं गुणपत्रक लागणार आहे। त्यानंतर शाळेची किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, म्हणजे आय डी कार्ड आयडेंटिटी कार्ड लागणार आहे। त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर लागू सदस्याचे आधार कार्ड, म्हणजे तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड यासाठी लागणार आहे। आणि सेल्फ डिक्लरेशन एक लागणार आहे आणि राशन कार्डची प्रिंट एक लागणार आहे। तर अशा प्रकारे तुमच्या मुलाला किंवा मुलीला 10वी किंवा 12वीमध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि 10000 रुपयाचं पारितोषिक मिळवू शकता। त्यानंतर नंबर 3चा जर अर्ज आपण पाहिला मित्रांनो, नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10000 रुपयापर्यंतची लाभ किंवा स्कॉलरशिप दिली जाते। मित्रांनो, जर तुमचा मुलगा मुलगी 10वी किंवा 12वी
मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना दरवर्षी 10,000 रुपयाची मदत या मंडळातर्फे केली जाते, स्कॉलरशिप दिली जाते. तर यासाठी काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ते आपण पाहूयात. तर अशा प्रकारचा अर्ज असेल तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे, आणि अर्ज भरल्यानंतर सोबत जे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत ते पाहू शकता आपण. पासिंग सर्टिफिकेट, मार्कशीट ऑफ द प्रिवियस अकॅडमिक इयर, म्हणजेच मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. म्हणजेच तुमचा मुलगा जर 12वीला असेल तर 11वीचं गुणपत्रक तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर रिसिप्ट ऑफ ॲडमिशन ऑफ द करंट अकॅडमिक इयर, म्हणजे चालू वर्षाचं प्रवेशाची पावती तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट चालू वर्षाचं द्यायचं आहे. त्यानंतर महाविद्यालयाचं ओळखपत्र, जर तुमच्याकडं तुमच्या मुलाकडं किंवा मुलीकडं महाविद्यालयाचे ओळखपत्र अवेलेबल असेल तर ते आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर चालू लागू सदस्याचे आधार कार्ड, म्हणजेच ज्यांच्या नावाने आपण फॉर्म भरत आहे त्यांचं आधार कार्ड लागणार आहे, सेल्फ डिक्लेरेशन आणि राशन कार्ड. तर अशा प्रकारे तुम्ही या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर चौथा फॉर्म जर आपण पाहिला मित्रांनो, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्षी 20,000 रुपयाचा लाभ दिला जातो. मित्रांनो, जर तुमचा मुलगा मुलगी किंवा तुमची पत्नी पदवी अभ्यासक्रम घेत असेल किंवा ग्रॅज्युएशन च्या वर्ष अभ्यासक्रम घेत असेल तर त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रत्येकी वर्षे 20,000 रुपयाचा लाभ दिला जातो. तुमच्या शैक्षणिक खर्चासाठी 20,000 रुपयाची स्कॉलरशिप दरवर्षी तुम्हाला दिली जाते. तर यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागत आहेत ते आपण पाहूयात. तर अशा प्रकारचा फॉर्म राहणार आहे, हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. आणि त्यानंतर सोबत जे डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहे ती पाहू शकता आपण. पासिंग सर्टिफिकेट, मार्कशीट ऑफ द प्रिवियस अकॅडमिक इयर, म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गुणपत्रिका तुम्हाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच जर तुमचा मुलगा किंवा मुलगी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये सध्या शिकत असेल, दुसऱ्या वर्षामध्ये शिकत असेल पदवीच्या, तर पहिल्या वर्षीचं गुणपत्रक तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्यानंतर आपण खाली पाहू शकता, रिसिप्ट ऑफ ॲडमिशन ऑफ द करंट अकॅडमिक इयर, म्हणजे चालू वर्ष शैक्षणिक वर्षाची प्रवेश पावती आपल्याला इथे द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर आपलं 3-4 नंबरचा जर डॉक्युमेंट्स पाहिलं तर इथं पाहू शकता, पुस्तके आणि इतर लेखाची पावती, म्हणजेच तुम्ही जे पुस्तके खरेदी केलेले आहेत किंवा जे काही सामग्री खरेदी केलेली आहे, शैक्षणिक सामान खरेदी केलेलं आहे त्याची पावती आपल्याला लागणार आहे. त्यानंतर 5 नंबरचं जो डॉक्युमेंट आहे ते आपल्याला कॉलेजचं महाविद्यालयाचं ओळखपत्र आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर ज्यांच्या नावाने आपण हा स्कॉलरशिप फॉर्म भरत आहे त्यांचं आधार कार्ड आपल्याला इथे द्यायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो एक सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र भरून द्यायचं आहे आणि एक राशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे. तर ह्या स्कॉलरशिपचा लाभ आपण या प्रकारे घेऊ शकतो. त्यानंतर 5 नंबरचा फॉर्म जर आपण पाहिला मित्रांनो, तर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरता प्रतिवर्षी 1,00,000 रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासाकरता 60,000 रुपये प्रतिवर्षी दिले जातात. म्हणजेच तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा तुमची पत्नी डॉक्टरेटचा अभ्यासक्रम घेत असेल किंवा इंजिनिअरिंग करत असेल किंवा मेडिकल साईटवर मेडिकल साईटमध्ये ते काही ग्रॅज्युएशन वगैरे करत असतील तर त्यांना मेडिकल एज्युकेशनसाठी प्रतिवर्षी 1,00,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. आणि जर इंजिनिअरिंग चं एज्युकेशन घेत असतील, इंजिनिअरिंगची पदवी घेत असतील तर त्यांना प्रतिवर्षी 60,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाते. तर यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागत आहेत ते आपण पाहूयात. तर अशा प्रकारचा अर्ज यासाठी लागणार आहे. आणि खाली आपण पाहू शकता, डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट, मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकता चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची पावती आपल्याला द्यायची आहे. 4 नंबर ओळखपत्र आपल्याला एक द्यायचं आहे. ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने किंवा पत्नीच्या नावाने तुम्ही हा फॉर्म भरत आहात त्यांचं आधार कार्ड द्यायचं आहे. एक सेल्फ डिक्लेरेशन आणि राशन कार्डची झेरॉक्स आपल्याला ते द्यायची आहे. तर जर तुमचा मुलगा मुलगी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचं शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी हा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि स्कॉलरशिपचा लाभ मिळवू शकता. त्यानंतर मित्रांनो, नंतरचा फॉर्म आपण इथे पाहू शकता, नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण घेण्यासाठी, म्हणजेच MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. मित्रांनो, जर तुमचा मुलगा मुलगी MSCIT कोर्ससाठी ॲडमिशन घेत असेल किंवा घेतलेलं असेल आणि त्याची जी तुम्ही फीस भरलेली आहे ती तुम्हाला परत मिळते मित्रांनो, त्याचा
लाभ जो काय तुम्ही फीसचा भरलेले आहे त्याचा लाभ तुम्हाला परत दिला जातो। तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात इथे पाहू शकता आपण, अशा प्रकारचा फॉर्म आहे आणि डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट खाली दिलेले आहे। MSCIT चे उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला लागते, त्यानंतर फीसची पावती जी तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतलं होतं तिथून जी पावती तुम्हाला भेटलेली फी रिसिप्ट ती एक लागते, लागू सदस्याचे आधार कार्ड म्हणजे ज्यांच्या नावाने हा आपण अर्ज भरत आहे त्यांचं आधार कार्ड, एक हमीपत्र आणि राशन कार्डची झेरॉक्स आपल्याला द्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही MSCIT ची फीस तुमची परत मिळू शकता या स्कॉलरशिपचा लाभ घेऊन। तर अशा प्रकारच्या शैक्षणिक योजनांच्या अर्जाची तुम्ही स्कॉलरशिप तुम्हाला या मंडळातर्फे दिली जाते, वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळी स्कॉलरशिप दिली जाते। तर बऱ्याचशा कामगारांना याबद्दल माहिती नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा, जेणेकरून त्यांना कोणत्या स्कॉलरशिपसाठी किती लाभ मिळतो आणि त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात त्यांना व्यवस्थितरित्या समजून जाईल। आणि ह्या वेबसाईटवर याची पूर्ण माहिती अवेलेबल आहे, तुम्ही महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागाच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड टॅबवर क्लिक करून यामध्ये त्याची संपूर्ण माहिती आणि फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक बांधकाम कामगारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांची मुलं मुली किंवा पत्नी जर शिक्षण घेत असतील तर त्यांना स्कॉलरशिपचा लाभ नक्की मिळेल। आणि आमच्या व्हिडिओ आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन योजना नवनवीन स्कॉलरशिपबद्दलची सरकारी योजनांबद्दलची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।